स्ट्राइकिंग एंडला सुनील आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन तयार आहे। पहिला बॉल आणि पहिला डॉट बॉल इथे येत असताना दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत, जामखेड आणि श्रीरामपूर। सुनील साठी आणखीन एक हा बॉल आणि यावेळेला इनसाइड आउट खेळून काढलाय। बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल आणि दुसऱ्या बॉलवर येतोय हा चौकार। तर पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलवर चौकार इथे आलाय सुनीलच्या बॅट मधून। तिसऱ्या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, तिसऱ्या बॉलवर डॉट बॉल। टीमची धावसंख्या 4। अजय कोल्हे पहिले षटक इथे हाताळत असताना पहिल्या ओव्हरमध्ये रन आहेत स्कोरबोर्डवर 4 पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर सुनीलसाठी। शफल होऊन पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे बीट केले सुनीलला। तत्पूर्वी 1 रन कंप्लीट करत असताना सुनील या सिंगल नंतर टीमची धावसंख्या झाली आहे 5। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 4 ओव्हरची ही मॅच। यावेळेला फटका हवेत खेळलाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप मध्ये। 2 रन इथे घेण्याचा प्रयत्न करत असताना अकीब, 2 रन अकीबच्या खात्यामध्ये जातील। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आता 7 या आकड्यावर। पहिलं षटक सुरू आहे अजय कोल्हेचं, 7 रन स्कोरबोर्डवर। शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, 1 रन अकीबच्या खात्यामध्ये, 8 रन स्कोरबोर्डवर। आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 रन ही धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर MS स्पोर्ट्स श्रीरामपूरची। MS स्पोर्ट्स श्रीरामपूर विरुद्ध जामखेड या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच। पहिलं षटक इथे संपले, जामखेडकडून पहिलं षटक हाताळलं होतं अजय कोल्हेने। या ओव्हरमध्ये त्याने रन खर्च केल्यात फक्त 8। सागर आलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी। आणि त्याच्यासमोर अकीब स्ट्राइकिंग एंडला, नॉन स्ट्राइकिंग एंडला सुनील। पॉवर प्लेच्या ओव्हर नंतर आता सागरच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय कॅप्टन कडून, जामखेड 11 कडून। ओव्हर नंबर 2 खेळ इथे सुरू आहे। पॉवर प्लेच्या ओव्हर नंतर सागर, पहिला बॉल सागरचा स्क्वेअर लेगच्या वरून उडवण्याचा प्रयत्न। डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावतात, एकच रन इथे कंप्लीट केली जाते। चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, डीप मधून फक्त 1 रन वर समाधान मारावा लागेल अकीबला या सिंगल नंतर। टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर। पहिलं सत्र या मॅचचं, जामखेड 11 विरुद्ध MS स्पोर्ट्स श्रीरामपूर।
दरम्यान हा सामना दुसऱ्या फेरीमधले सामने आता सुरू झालेले आहेत। या अगोदर एनडी 11 उल्वे पनवेल हा संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय। आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स भोसरी हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय। तृतीय आणखीन एक डॉट बॉल, चांगलं कमबॅक सागरचं। सुनीलच्या समोर बॉलिंग करत असताना सागर, हाईट चांगली आहे सागरची, चांगली लाईन आणि लेंथ आतापर्यंत त्याने दाखवले। उद्या खुल्या गटातील स्पर्धा आपल्या समोर पाहायला मिळेल। रायगडचा संघ, विनर स्पोर्ट्सचा संघ, सुबीत ढेकले, आकाश सारेकर पासून उस्मान पटेल पर्यंत दिग्गज असे खेळाडू, कृष्णा सातपुते सारखा खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। उद्या आणि परवा दोन हाफ ओपनचे आहेत, 16 संघ ओपन खुल्या गटातील खेळाडू उद्या या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील, आपलं नशीब आजमावताना दिसतील। टेनिस क्रिकेट डॉट इन वर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। आज देखील भरपूर व्हिवर्स आम्हाला लाभलेत, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार। दुसऱ्या फेरीतला सामना तुम्ही अनुभवता। आणखीन एक डॉट बॉल सागरच्या माध्यमातून, पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन, टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 या आकड्यावर। सलग 2 डॉट बॉल आतापर्यंत टाकले सुनीलच्या विरुद्ध, ज्या सुनीलच्या बॅटमधून एक चौकार आला होता त्याला आता शांत ठेवले या ओव्हरमध्ये बॉलर सागरने। हाई बॉल बरोबर लेग स्टंपवर टाकला होता, परंतु फाईन लेगचा फिल्डर थोडासा बाहेर होता आणि फाईन लेग बाउंड्रीलाईनच्या बाहेर जातोय, हा चौकार। तर 13 रन स्कोरबोर्डवर शेवटच्या क्षणी, इथे फक्त दिशा दिली लेग स्टंपवर पिचिंग झालेल्या बॉलला आणि बॅटला ब्रश होऊन बॉल जातोय फाईन लेग बाउंड्रीलाईनच्या बाहेरच्या। तालुकानी आहे नगर परिषद नगरपालिका गटातील हे सर्व खेळाडू या स्पर्धेकाराने। ओव्हरची समाप्ती होती आणि रन झालेले आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18। दोन ओव्हरचा खेळ इथे संपलाय, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 सरासरीने आतापर्यंत बॅटिंग केली आहे टीम MS स्पोर्ट्स श्रीरामपूरने या मॅचमध्ये। तिसऱ्या ओव्हरमध्ये मुन्ना आलाय बॉलिंग करण्यासाठी, मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती मुन्नाने, तिसऱ्याच ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय। जुन्या बॉलमध्ये चांगला स्विंग मिळतो मुन्नाला, चांगल्या लाईन आणि लेंथमध्ये बॉलिंग करतो मुन्ना आणि आता या ओव्हरमध्ये तो कशा पद्धतीने बॉलिंग करेल। दोन्ही बॅट्समन पूर्णपणे सेट, सुनील आहे स्ट्रायकिंग एंडला। पहिलाच बॉल बॅकफुटला गेला सुनील आणि मात्र स्ट्रोकसाठी जागा म्हणून खेळून काढला पहिल्याच बॉलवर स्क्वेअर लेग बाउंड्रीलाईनच्या दिशेने। मला वाटतं सुनीलच्या बॅटमधून रन येतील 6-4। चौकार, 4 रन इथे मिळतील आणि या चौकारानंतर टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर। 22 रन स्कोरबोर्डवर सुनीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय। चांगली बॅटिंग सुनीलची। ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस, 2 ओव्हरमध्ये 18, पहिल्याच बॉलवर चौकार मुन्नाचं हे षटक। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यामध्ये देखील यश मिळतंय आणि आता या बॉलवर येतात रन 6 हा षटकार। 28 रन पहिल्या 2 बॉलवर, 10 रन इथे घेतलेले आहेत बॅट्समन सुनीलने।
तर पहिल्या दोन बॉलवर 10 रन इथे मिळालेत. बॅटिंग करणारी टीम MS स्पोर्ट्स श्रीरामपूरला. चांगली बॅटिंग करत असताना मैदानामध्ये सुनील ओपनिंगसाठी आलाय. सॉफ्टवेअर फटकेबाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. सेकंड ओव्हरमध्ये थोडासा शांत होता, परंतु त्यानंतर देखील त्याच्या बॅटमधून रन आले. आणि आता या तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या दोन बॉलवर 10 रन त्याने जोडलेत आपल्या टीमच्या टोटलमध्ये. बॉलर मुन्ना थोडासा महागडा ठरत असताना या ओव्हरमध्ये तिसरं षटक. समोरच्या दिशेने खेळलाय. मिड ऑफला फिल्डिंग चांगली होते. एकच रन मिळेल या सिंगल नंतर. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. 29 रन विदाउट लॉस टीम श्रीरामपूर या मॅचमध्ये जामखेड 11 विरुद्ध खेळत असताना. तीन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग इंडला अकीब. यावेळेला फटका हवेत खेळलाय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर ठेवलाय अकीपसाठी. आणि आता एकच रन अकीपच्या खात्यामध्ये. दोन बॉलवर 2 सिंगल रन झालेले आहेत. स्कोरबोर्डवर 30. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगतीपथावर असताना. या वेळेला फटका चांगला, टायमिंग प्रॉपर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि सुनीलच्या बॅटमधून आणखीन एक दमदार षटकार. मुन्नाच्या विरुद्ध तडाखेबंद बॅटिंग करत असताना सुनील या मॅचमध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचवली. आता त्याने 36 या आकड्यावर 12 बॉलमध्ये 27 रनची खेळी सुनील या मॅचमध्ये साकारत असताना. 36 रन स्कोरबोर्डवर. आणि या ओव्हरचा हा असेल शेवटचा बॉल. या ओव्हरमध्ये 18 रन खर्च केलेत मुन्नाने. पहिल्या दोन ओव्हरमध्ये 18 रन होते, त्यानंतरच्या 5 बॉलमध्ये 18 रन सुनीलच्या बॅटमधून. 17 तर सिंगल काढली होती अकीबने. शॉर्ट बॉल, आणखीन एक दमदार स्ट्रोक, गॅपमध्ये जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमापार हा चौकार. आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत MS स्पोर्ट्स श्रीरामपूरचे 40. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 रन स्कोरबोर्डवर. बॅटिंग करणारी टीम श्रीरामपूर टॉस इथे जिंकला. श्रीरामपूर टीमचा एक्स्ट्रा प्लेअर पुढचा बॉल अशोक यांचा सुनीलसाठी. आणि इथे मात्र खूप चांगला स्लॉग स्वीप, परंतु तिथे फिल्डर आहे डीपमध्ये. आणि लगातार 2 बॉलवर 2 विकेट दोन्ही ओपनर्सला पॅव्हलियनच्या दिशेने पाठवलंय अशोक यांनी. आणि अंपायरचा सिग्नल, बॅट्समन आउट. 12th मॅन अजूनही आलेला नाहीये श्रीरामपूरचा, लक्षात घ्या. हा बॉल टाकायच्या अगोदर 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आवश्यक असेल. महेश खंडागळे आणि महेश चव्हाण हे दोन प्लेयर आता ग्राउंडवर आहेत. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट आणि ऑन हॅट्रिक आता अशोक या ओव्हरमध्ये.
या स्पर्धेमध्ये अंकुशने हॅट्रिक घेतली आहे, भोसरी संघाचा बॉलर। आणि या तिसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप, परंतु अंपायरचा सिग्नल पाहूया काय येतोय। अंपायरचा सिग्नल इथे येईल, निलेश दराडे चला सिक्स, सहा रन इथे मिळतील आणि या षटकानंतर टीमची धावसंख्या 46 या आकड्यावर 46। सहा रन इथे मिळतील, लगातार दोन बॉलवर दोन विकेट घेतल्यानंतर एक मोठा षटकार इथे ठोकलाय महेशने। आणखीन एक चांगला फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चार रन इथे मिळतील कारण बॉल हातात असताना बाउंड्री लाईन
वर जो व्हाइट चुना आहे त्याच्यावर फिल्डर आदळला आणि इथे रन मिळाले चार या चौकारानंतर टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 50. अर्धशतक पूर्ण होत असताना टीम जामखेड संघ आपले बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचे आहेत आणि ट्वेल्थ मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच यायचं आहे. आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब भोसरी, त्याचबरोबर ND11 उल्वे पनवेलचे कॅप्टन आपण तयार राहायचं आणि या मॅचमधून जिंकलेल्या टीमचा कॅप्टन परत एकदा ड्रॉ केला जाईल. स्पोर्ट क्लब भोसरी टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर
एनडी 11 उल्वे पनवेल टीम चे कैप्टन किरण पाटील अपन कमेंट्री बॉक्स मध्ये यायचे तर 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला राजू, नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल खेळण्यासाठी तयार. पहिल्या ओव्हरमध्ये महेश चव्हाण पॉवर प्लेचं हे षटक आणि पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहे आणि ते खराब फिल्डिंग, त्याचा मोबदला चुकवावा लागेल. पहिल्याच बॉलवर खातं उघडले राजूचं चौकाराने. तर चौकाराने इथे खातं उघडलेलं आहे टीमचं, चार रन राजूच्या खात्यात. आणि त्याचबरोबर एनडी 11 उल्वे पनवेल संघाचे कॅप्टन किरण पाटील आपण देखील लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित राहा. शॉर्ट बॉल कट केलाय डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये. डीपमध्ये फिल्डर बॉलच्या मागे धावतोय परंतु बॉल रेस जिंकेल आणि बॉल जाईल सीमा पार. रन मिळतील चार. विशालच्या बॅटमधून हा चौकार. किरण पाटील एनडी 11 पनवेल. या वेळेला बीट केलंय बॅट्समन विशालला. डॉट बॉलची समाप्ती इथे होत असताना बॉलर महेश चव्हाण कडून चार बॉल आतापर्यंत त्याने टाकले. चार बॉल मध्ये रन झालेले आहेत 9. तर या मॅच मधून जो संघ जिंकेल त्याला बाय मिळालेली आहे. आणि आता याच्यानंतर मॅच होईल एनडी 11 उल्वे पनवेल विरुद्ध आशुभाऊ जाधव स्पोर्ट क्लब भोसरी. त्याच्यातून जो संघ जिंकेल त्याला बाय मिळाली या मॅच मधून. आणि आशुभाऊ जाधव स्पोर्ट क्लब भोसरीच्या विरुद्ध एनडी 11 उल्वे पनवेलच्या दरम्यान मॅच होईल. नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची. बॉलर नेम एक्स्ट्रा प्लेयर श्रीरामपूर शाकिर. चार ओव्हरची इथे मॅच खेळवली जाईल. याच्यानंतरची टीम भोसरी विरुद्ध पनवेल असा सामना यानंतर चार ओव्हरचा खेळवला जाईल. चला मॅच चालू ठेवा.
अजून दोन मॅच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. पाटील पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग बॅकवर्ड सीमारेषेच्या पलीकडे. सहा धावांसाठी षटकार राजूच्या बॅट मधून. शाकीर आलाय दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवर षटकार. सेकंड इन प्रोग्रेस. शाकीरचा पहिला बॉल खराब. त्याचा खरपूस समाचार घेतलाय बॅट्समन राजूने. हा देखील बॉल लेक्समच्या बाहेर. अंपायरचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये मिळेल. रन झाले 16. 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. शाकीर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. आणखीन एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक रन कंप्लीट करत असताना राजू 17 रनवर. टीमची धावसंख्या या मॅचमध्ये जामखेड 11. 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आज जामखेड 11 ला. पहिला सामना जिंकला होता सकाळच्या 17 मध्ये डॉक्टर 11 कुकानाच्या विरुद्ध जामखेडने. खूप चांगली ती मॅच झाली. शेवटच्या ओव्हरमध्ये निलेशने चांगली बॅटिंग केली. संघ पुढच्या फेरीत गेलाय आणि आता जिंकायचं असेल तर 52 रन चं टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न इथे सुरू झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 9. या ओव्हरमध्ये वाईड एक षटकार आणि एक सिंगल पकडता रन आलेत 8. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न परंतु कव्हर्सला बॉल जातोय आणि एक रन इथे मिळेल बॅट्समन विशालला. या सिंगल नंतर रन झालेत. आता स्कोरबोर्डवर 18. 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. 34 रनची अजूनही आवश्यकता. 3 बॉलचा खेळ संपलाय. 15 बॉलमध्ये 34 रन. टीम जामखेड 11 साठी हे टार्गेट या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅच एनडी 11 पनवेलच्या विरुद्ध भोसरी. आणि इथे बॅट्समन आउट होईल. राजू बॅक टू द पॅव्हिलियन. संघाला बसतोय पहिला झटका जामखेड 11 ला. या मॅचमध्ये बॉलर शाकीरच्या माध्यमातून इथे विकेट मिळवली गेली. रन झालेत 18. नितीन आलाय. मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती नितीनने. 3 षटकार ठोकले. सामना जिंकून दिला जामखेड 11 ला. तोच आता बॅटिंग करण्यासाठी ग्राउंडमध्ये येतोय. रन झाले स्कोरबोर्डवर आतापर्यंत 18. ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. चार बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 5वा बॉल टाकण्यासाठी शाकीर. त्याच्यासमोर आहे नितीन. दुसऱ्या ओव्हरचा हा खेळ. लोअर फुलटोस बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि आता बॉल थोडासा कव्हर पॉईंटमध्ये जातोय. पायाला लागून बॉलर शाकीरच्या. एक रनने खातं उघडलं जाते नितीनचं आणि या सिंगलने रन झालेत आतापर्यंत 19. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरमधला. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन विशाल. आता आक्रमण करावं लागेल कारण रन रेट झपाट्याने वाढतोय. रिक्वायर रन रेट या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या जामखेळसाठी. जो संघ जिंकेल त्याला मिळाली आहे बाय. यानंतर मॅच आहे पनवेल विरुद्ध भोसरी. बीट केलंय सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. षटकाची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 19. आणि आता या मॅचमध्ये आवश्यकता आहे 12 बॉलमध्ये 33. 33 फ्रॉम 12.
महेश येतोय बॉलिंग मार्कवर ओवर द विकेट. पहिला बॉल बॅकफूटला जाऊन कव्हर्सला खेळला, डीपमध्ये फिल्डर बॉलच्या मागे धावतोय, तोपर्यंत एक रन इथे मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे नितीन करत असताना दोन रन नितीनच्या खात्यामध्ये, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या डबल बरोबर आता 21 या आकड्यावर. वन रन शॉट म्हणजे एकच रन इथे मिळेल. एकच रन इथे मिळेल, 20 रन स्कोरबोर्डवर. आणि आता दुसऱ्या बॉलवर डॉट बॉलची समाप्ती. अजूनही 32 रनची आवश्यकता आहे, 10 बॉलमध्ये 32 रन. एनडी 11 पनवेल, किरण पाटील आपली टीम तयार ठेवा, लगेचच ग्राउंडमध्ये उतरायचं, कारण दोन मॅच आम्हाला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये कव्हर करायचे त्या मॅचमध्ये. आणखीन एक चांगला बॉल तिथे कव्हर्सला, फक्त एकच रन मिळेल. आणि या सिंगल नंतर आता स्कोरबोर्ड आहे 21-21. 31 रनची आवश्यकता, 9 बॉल मध्ये 31. स्ट्रायकिंग इनला विशाल, हा बॉल परत टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय, एक रन ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये. 22 रन झाले स्कोरबोर्डवर, 30 रनची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये. 9 बॉलचा खेळ शिल्लक, 9 बॉल आणि 30 रन. टीम जामखेड 11 हा सामना जिंकण्यासाठी, जो संघ या मॅचमध्ये जिंकेल त्याला मिळाली आहे बाय, तो जाईल सरळ क्वार्टर फायनलमध्ये. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर आहे, डीप कव्हरच्या दरम्यान, आणि इथे मात्र बॅट्समन आउट होतोय. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. प्रमोद आलाय नवीन बॅट्समन. यावेळेला नितीनचा आणखीन एक फटका फसलाय, डॉट बॉल इथे येईल. शेवटचा बॉल शिल्लक, दुसरा बॉल बॅकफूटला जाऊन फक्त दिशा दिली, इथे देखील एकच सिंगल मिळेल. आणि या सिंगल नंतर आता मॅचमध्ये 25 रनची आवश्यकता, 4 बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंग इनला येतोय नितीन, 4 बॉल आणि 25 रन जामखेड 11 मॅच जिंकण्यासाठी. आज एक संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल या स्पर्धेच्या, रोज एक संघ सेमीफायनलमध्ये दाखल होतोय. उद्या खुल्या गटातले खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील, 16 टीम आहेत ओपनच्या. काल गाव वाईज आणि त्याच्यानंतर आज नगर परिषद तालुका वाईज ही स्पर्धा संपन्न झाली. उद्या खुल्या गटातील 8 संघ, परवा खुल्या गटातील 8 संघ आणि दसऱ्याच्या दिवशी या स्पर्धेची फायनल, दोन सेमीफायनल फायनलचं आम्ही तुमच्याबरोबर जुळू, अशी या स्पर्धेची आखणी आहे. चांगल्या मॅचेस तुम्हाला या 3 दिवसांमध्ये उद्यापासून पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेट .in बरोबर तुम्ही या स्पर्धेचा घरबसल्या आनंद घेऊ शकता, आणि त्याचबरोबर ग्राउंडवर आला तर तेवढीच मजा तुम्हाला इथे मिळेल. पाटसरा चषक 2020 अशोकभाऊ खाडे यांच्या मित्रपरिवारांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. समीर आले नवीन बॅट्समन. आता फक्त औपचारिकता आहे या मॅचमध्ये, संघ MS स्पोर्ट्स श्रीरामपूर पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल क्वार्टर फायनलमध्ये. इथे हा चौकार येत असताना समीरच्या बॅटमधून एक 31 रन. दोन बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता. आणखीन एक चांगला स्ट्रोक समीरच्या बॅटमधून, आणखीन एक चौकार.
शेवटचा बॉल शिल्लक मॅच मधला एनडी 11 उलवे पनवेल. आपण लगेचच ग्राउंड मध्ये जायचंय. किरण पाटील आणि अखेर विकेटने हा सामना संपलाय आणि संघ एम एस स्पोर्ट्स श्रीरामपूर हा पुढच्या फेरीमध्ये म्हणजेच क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालाय. याच्यानंतर या मॅचमधून जो संघ जिंकेल भोसरी विरुद्ध पनवेल त्यांच्याविरुद्ध तुमची मॅच होईल. लक्षात घ्या, कुठे जाऊ नका, लगेचच तुमचा सामना खेळवला जाईल. वेल प्लेट. चला एनडी 11 उलवे पनवेल फिल्डिंग लावून घ्या. किरण पाटील भोसरीचा संघ आपले बॅट्समन पाठवा ग्राउंडवर सलामीचे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे